केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात देशपातळीवर विविध शेतकरी संघटनांचे गेल्या 11 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन सुरू आहे. तीनही कृषी सुधारणा कायदे मागे घ्या या मागणीसाठी काल दिनांक 8 डिसेंबर रोजी सर्वत्र भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जामोद येथे काल दिनांक 8 डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने जामोद येथील बस स्टँडवर सकाळी 8-11 वाजता शांततामय वातावरणात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनासह जामोद बंदला 100% प्रतिसाद मिळाला. जामोद बंद दरम्यान सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जामोद येथील भाजी मार्केट, हॉटेल, पान टपऱ्या, किराणा दुकाने, कृषी केंद्राच्या दुकानांसह हेअर सलूनची दुकानांसह सर्वच प्रकारची प्रतिष्ठाने व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून जामोद बंदला 100% प्रतिसाद मिळाला. जामोद येथील बस स्टँडवर रास्ता रोको आंदोलनाप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जामोद पोलीस चौकीच्या वतीने पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. एमसीएन न्यूज करिता आकाश उमाळे, जामोद.